यवतमाळ जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच आहे. जिल्ह्यात पुनरागमन केलेल्या पावसाने घाटंजी तालुक्यातील पारवा आणि साखरा या सर्कलमध्ये हाहाकार उडविला. पारवा सर्कलमधील मेजदा गावात तर तासभराच्या पावसाने ढगफुटीचा अनुभव आलाय. पावसाच्या कोसळधारांनी संपूर्ण गाव जलमय झाले तर नाल्यांना प्रचंड पूर येऊन शेतशिवारांमध्ये पाण्याचे लोंढे शिरलेत. पावसाचा जोर आणि पुराच्या पाण्याचा प्रवाह इतका प्रचंड होता की आसपासच्या संपूर्ण शेतशिवारांना पिकांसह खरडून काढले तर गावातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्य अन्नधान्यांचे अतोनात नुकसान झाल्याने अनेक कुटुंब उघड्यावर आलेत.